इगतपुरी ट्रीपच्या दुसऱ्या भागात भारतीय भ्रमण मंडळ या आपल्या चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. गेल्या भागात भावली वॉटरफॉलपर्यंतचा प्रवास आपण पाहिला, आता पुढे इगतपुरी आणि बरंच काही. इथून हा असा रस्ता जातो वरती टेबल लँडला आणि आम्ही आता जस्ट तिकडे जायचं ठरवलं. पाऊस स्टार्ट झालाय. निघूया मग आता. भावली डॅमवरून निघाल्यानंतर पुढे थोड्याच अंतरावर गेल्यावर ना पुन्हा तसंच अगदी सेम ठिकाण बघायला मिळतं. तर आपल्याला बघताना असं वाटतं की आपण फिरून पुन्हा भावली डॅमवरच आलो, पण तसं काही नाही आहे. ते पुढचं दुसरं ठिकाण आहे. भावली डॅमवरून वर सरळ आल्यावरती असा हा रस्ता लागेल. सगळीकडे हा सुंदर निसर्ग आणि रस्त्याच्या कडेला मिळणारा गरम गरम वडापाव. तर ह्या दोन गोष्टींसाठी ॲक्च्युली इगतपुरी खूप फेमस आहे. तर तुम्ही इथे आलात ना तर हा वडापाव खायला विसरू नका. गारठलेलं वातावरण आणि गरमागरम वडापाव याचा आस्वाद घेतल्यानंतर या दुकानदार काकांसोबत गप्पा रंगल्या. भावली डॅम आहे, भावली डॅम आहे, भावली डॅम आहे. त्यावर म्हणजे एक वॉटरफॉल, दोन वॉटरफॉल आहेत. हे कधीपर्यंत असतं, कोणत्या सीझन मध्ये असतं जास्त? हे जून आणि जुलै महिन्यामध्ये वॉटरफॉल बघायला. मग खूप इथं आले त्यानंतर आनंद होतो लोकांना. कारण पब्लिक अशी म्हणजे त्यांना जरी जावंशी वाटत नाही इथं आले. आपल्याला पण खूप आवडे लोकांना चांगलं द्यायची वडापाव, चांगलं द्यायची. तुमच्याकडे वडापाव, वडापाव चांगला आणि सुक्का चिकन, मटन, कुठला पनीर भाजी एवढं व्यवस्थित. आजपर्यंत मी हजारो लोकांना जेवण आपला सण ते टेन लागायचे त्यांना जेवण घालायचं. तिथून सांगायचं तुमचं जेवण एक नंबर. हजार काय 2000 लोकांना जेवण घातलं असेल आणि एक नंबर असं कुणी नाव ठेवलं आम्ही. असं आहे काकांचा नंबर आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊच. तुम्हाला कधी इकडे आलात तर काही मदत लागली काका करू शकतात. दुकानाच्या जवळच फेरफटका मारायचं ठरवून आम्ही निघालो. रस्त्याच्या कडेलाच एका कट्ट्यावर थांबलो तर भावली डॅमच्या परिसराने मन अगदी मोहून गेले. खरं तर एक गोष्ट सांगायची राहूनच गेली, ती म्हणजे या भावली गावात आत आल्यावरच वेगळ्याच प्रकारची शांतता अनुभवायला मिळते. पृथ्वीवरच्या स्वर्गातच आलो आहे असंच भासत राहतं. पुढे मग आत आत जाणार तसं मोकळी हवा, हिरवळ, नदी हे सर्व खूप छान पद्धतीने अनुभवायला मिळतं. रस्त्याच्या कडेवरून हा भावली धरण बघणं म्हणजे वेगळीच पर्वणी आहे. डोळ्यात साठवता येणार नाही इतकं दूर दूरवर पसरलेलं हे नदीचं पाणी आणि याचा मनमोहक रंग एक वेगळीच अनुभूती होती. पुढे आणखी निसर्गाची काय किमया पाहायला मिळते या उत्सुकतेने आम्ही आमची राईड कंटिन्यू केली. थोड्याच अंतरावर म्हणजे अगदी 15-20 मिनटं पकडा, तिथून पुढे गेल्यावर ना तुम्हाला एक हे ठिकाण लागतं आणि हे पण इगतपुरीमधलं एक हिडन स्पॉट आहे. तिथे तुम्ही बघाल तर जास्त पर्यटकांची गर्दीही नाही आहे. सो वरून येणाऱ्या धबधब्याने बहुधा खाली हे असं पाणी येतं आहे आणि हे इतकं निसर्गरम्य वाटतं ना. आणि तुम्ही जर कोकणातले असाल तर तुम्हाला वाळ हा शब्द माहीत असतो. तर हे असं पाणी वाहत आहे आणि इतकं छान वाटत आहे ना. आम्ही इथूनच सरळ वरती जाणार आहे. पुढे हा रस्ता लेफ्टला जातो. बघूया आता पुढे काय आहे. ह्याआधी आपण जो स्पॉट बघितलेला तर मी तुम्हाला म्हटलेलं की वरती एखादा धबधबा असावा आणि त्याचं पाणी वाहत येते आणि तिथे इतकं सुंदर जे काही ठिकाण तयार झालेलं. तर आम्ही थोडंसं आणखी वरती आलो आणि बघितलं तर इथे हा तो वॉटरफॉल आहे, तो तुम्ही बघू शकता. या दृश्याने मी जागेवरच स्तब्ध झाले आणि माझे डोळे मात्र या दोघांबरोबर चालू लागले. फिरण्यासाठी वयाची मर्यादा नसते, लागते ती आवड आणि आवड असली की सवड नक्की मिळते. पावसाच्या सरींमध्ये कातळामधून वाट काढत निसर्गावर विश्वास ठेवत हलक्या पावलांनी एकमेकांना सावरत जाणारे या वयस्क जोडप्यांमध्ये मी माझं भविष्य का रंगवू लागले
किती किती उत्सुकता ही निसर्ग अनुभवायची. यांच्याशी गप्पा मारल्याशिवाय मी तरी इथून निघणार नव्हते. ते दोघं जेव्हा परत आले तेव्हा त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या आणि आम्ही पुढे निघालो. अगदी अर्ध्या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर रस्त्यात हे छोटे धबधबे पाहायला मिळतात. रस्त्यालगत असणाऱ्या डोंगरातून आपली वाट काढत हे धबधबे मनमुरादपणे कोसळताना दिसतात. रस्ता काही संपत नव्हता आणि आमची भटकंती करण्याची इच्छाही. पुढे मग एका ठिकाणी पर्यटकांची रेलचेल दिसली. थांबल्यावर कळाले की या ठिकाणाचे नाव आहे टेबललँड. सपाट लांबवर पसरलेला हा भूभाग टेबललँड आहे असं इथल्या गावच्या लोकांनीच नाव ठरवलंय. हे जे समोर दिसतंय ना ते आहे कळसुबाई डोंगराचं शिखर आणि हा टेबललँड म्हणजेच कळसुबाई डोंगराचा पाठचा भाग. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. समुद्रसपाटीपासून या शिखराची उंची 5,400 फूट इतकी आहे. गिर्यारोहक या शिखराला अगदी आवर्जून भेट देतात. वरती शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर आहे. गिर्यारोहक इथे वास्तवासही राहतात. इथून सूर्योदय पाहण्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो असं देखील हे गिर्यारोहक सांगतात. हाच रस्ता पुढे थेट भंडारदरा येथे जातो. तिथपर्यंत जायचं असं आमचं ठरलं देखील नव्हतं. मग आम्ही इथूनच मागे वळण घेतलं आणि पुढे मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. या ज्या समोर डोंगररांगा दिसत आहेत ते आहेत अलम, मदन आणि कुलंगड. महाराष्ट्र राज्यातील ट्रेकिंगसाठीचे सर्वात कठीण गड अशी या गडांची ओळख आहे. सह्याद्रीच्या कळसुबाई शिखराजवळील हे गड. आंबेवाडी गावातून या ट्रेकला सुरुवात होते. गाईड सोबत घेऊन जाणं हे कधीही सोयीचंच ठरेल म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही गाईडचा नंबर देखील दिला आहे. आणि हो, पाऊस जास्त असल्यास हे ट्रेक करणं टाळावं. ही राईड नव्हती. असं वाटत होतं की पंख लावून हवेशी एकरूप होत या सह्याद्रीच्या दिशेने आम्ही सैर करतोय आणि समोर हा विशाल सह्याद्री हात पसरून उभा आहे येणाऱ्या प्रत्येक सह्याद्री प्रेमीला कवेत घेण्यासाठी.
वळणावळणाच्या रस्त्यावर स्कूटीची राईड म्हणजे एक वेगळं सुख असतं. पावसात हे सुख आणखी द्विगुणित होतं. पाऊस, गप्पा गोष्टी, गारवा, रस्त्यासोबत असणारी आपली लय, हे सगळं अनुभवलं की वाटतं आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. वाटेत असणारा हा धबधबा आपलं मन वेधून घेतो. गावकऱ्यांनी याचं नाव ठेवलं आहे फॅमिली धबधबा. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की समारंभात जसं आपण सेल्फी पॉईंट पाहतो ना, तसं गावकऱ्यांनी इथे लाकडाची फ्रेम बनवून ठेवली आहे जिथे आपण ग्रुपने फोटोज काढू शकतो. म्हणून याचं नाव फॅमिली धबधबा. मुंबईसारख्या मोठ्याल्या शहरापासून इगतपुरी हे अगदी काहीच अंतरावर आहे. सुधारित शहरांपासून काहीच अंतरावर असलेली गावं मात्र विकासापासून वंचित राहतात याचा एक सुना अनुभव आम्हाला इगतपुरी येथे आला. कॅमेरा बघून ही मुलं अवाक होत होती. आपण कॅमेरात दिसतं या आविर्भावाने इकडून तिकडे पळत देखील होती. हे पाहून एवढंच मनोमन वाटत होतं की देश सुधारावा, शिक्षित व्हावा याची सुरुवात गावाकडून होते. याची शिकवण आपल्याला शाळेत मिळते, पण पुढे मात्र गावं सुधारताना, शिक्षित होताना आपण कुठे पाहत नाही. टेक्नॉलॉजीचे तोटेही तितकेच आहेत म्हणा, पण तरीही काहींचं आयुष्य इतकं मखमली आणि काहींचं काट्याकुट्यांमध्ये, या फरकाचा विचार केला की मन थोडा वेळ सुन्न होऊन जातं. पावसाची मजा आणखी उपभोगायची असली की कणीस खाणं हा उत्तम पर्याय असतो. रस्त्याच्या कडेला भाजलेलं कणीस खायचं आणि त्याची चव जिभेवर रेंगाळत चिंब चिंब व्हायचं, यालाच तर म्हणतात मान्सून ट्रेकची खरी मजा. गरम गरम चहा, काकीने चहा दिलेला आहे मस्त पैकी. फॉग आणि चहा याची मजाच वेगळी. चला चहा पिऊ आता, तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ. जर्नी आता आम्ही इथे स्टॉप करतो आहे. पुढे इथून मुंबईपर्यंतचा प्रवास आहे. पाऊस पडतो आहे, खूप फॉग आहे, तर आता काही शूट करायला मिळतं नाही मिळतं माहिती नाही, बट आता आमची तरी इथे जर्नीचं दी एंड. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा, लाईक आणि शेअर करा, आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. भारतीय भ्रमण मंडळ आपले आभारी आहे.